विदर्भातील राजा समजल्या जाणारा खापर्डे बगीचा येथील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळातील गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे. याच बाप्पाच्या मोठ्या दिमागदार आगमन सोहळ्याची सर्वांना आतुरता लागली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. 18 जुलै रोजी खापर्डे बगीचा येथील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ वतीने मूर्तीस्थळ भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विधिवत पूजा अर्चना करून भूमिपूजन करण्यात आले. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख, विलास इंगोले, बबलू शेखावत, मंडळ वृत्तपत्राचे संपादक अनिल अग्रवाल, विलास मराठे, पुरुषोत्तम मुंदडा, भैया पवारसह अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केलेत. दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सवाची चाहूल आणि गणरायाच्या आगमनाची चाहूल गणेश भक्तांना लागून राहिलेली आहे. न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेल्या 42-45 वर्षापासून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत आलो आहे. अमरावती जिल्हा नव्हे तर या पंचक्रोशीतील म्हणा किंवा या 10-12 जिल्ह्यातील भाविक भक्त या सर्व गणेशोत्सवाचा आनंद घेत असतात, गणेश भक्तीमध्ये लीन होत असतात. यंदासुद्धा मंडळाने अतिशय एकोप्याने सर्व गणेशोत्सव व्हावा या अनुषंगाने सुरुवात केलेली आहे. या वर्षीचा गणेशोत्सव हे सेवा कार्याचं लाभ नागरिकांना मिळेल आणि अमरावती जिल्ह्यातील जेवढे सेवाभावी लोक आहे त्यांचे सेवेचे जे डिस्प्ले आहे ते या ठिकाणी सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. रक्तदान असो, नेत्रदान असो, किंबहुना विविध क्षेत्रामध्ये जे लोक आपली सेवा देतात निःशुल्क, अशा लोकांचा या वर्षीचा गणेशोत्सव म्हटले ती थीम आहे, ती राहणार आहे आणि यंदापासून त्याच थीमच्या अनुषंगाने काम होणार आहे. धन्यवाद.